स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर आज मी कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत असे वडे बनवणार आहे, दही वडे। तर साहित्य घेतलं आहे, ही उडीद डाळ घेतली आहे अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, या दोन्ही डाळीचं आपल्याला प्रमाण सेम घ्यायचं आहे। आणि ही अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे। यामध्ये मी पाव चम्मच एवढे मेथी दाणे पण टाकले आहेत। तर आता हे अर्धा ते पाऊण तास मी भिजून घेतले आहे। ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। ही डाळ आपल्याला भिजवता वेळेस 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि नंतर भिजवायला ठेवायची पाणी टाकून। आता ही छान अशी एकदम बारीक वाटून घेते आणि कमीत कमी पाणी टाकून ही डाळ वाटून घ्यायची। पाणी हेच वापरायचं आहे आपल्याला वाटता वेळेस लागलं तर। तर ही अशी डाळ वाटून घ्यायची आहे, काढून घेते या एका भांड्यामध्ये। आता ही काढून घेतलेली डाळ फेटून घ्यायची आहे छान अशी हलकी फुलकी होईपर्यंत। एकाच दिशेने आपल्याला हे डाळ अशी फेटून घ्यायची आहे। साधारण 4 ते 5 मिनिट फेटून घेते। तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा छान असा रंग हलका झालेला आहे आणि मस्त अशी वडे तळण्यासाठी ही डाळ तयार झाली आहे। तर आता इथे काय करणार आहे मी, ही डाळ झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटही ठेवू शकता। तर यामुळे काय होईल, आपल्याला यामध्ये सोडा टाकण्याची आवश्यकता राहणार नाही। तर आता हे झाकून ठेवून देते। तर आता आपण ही पूर्वतयारी करून घेऊ वडे तळायच्या आधीची। या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही एकदम थंड पाणी घेऊ शकता, मी इथे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे। यामध्ये हिंग टाकायचा आहे थोडासा, थोडंसं मीठ टाकायचं। मिक्स करून घ्यायचं। हे आपण वडे तळायच्या आधी करणार आहोत, म्हणजे वडे तळले की मग या पाण्यामध्ये टाकायला सोपं। तर आता हे साईडला ठेवून देते। इकडे हे दही घेतलेलं आहे मी, तर इथे मी कमी वडे बनवत आहे म्हणून थोडं कमीच दही घेतलं आहे, ते फेटून घ्यायचं आहे। दही घट्ट घ्यायचं, जास्त आंबट नसायला हवं आणि मलाई दही घेतलं तरी खूप छान। तर यामध्ये साखर टाकायची। आता इथे साधारण मी अर्धी वाटी दही घेतलं आहे, तर 2 मोठे चम्मच एवढी पिठी साखर टाकते। तुम्ही साखर घेऊ शकता, माझ्याकडे पिठी साखर होती तर मी पिठी साखर घेतली आहे। हे छान असं फेटून घ्यायचं। तर दही पण आपण छान असं फेटून घेतलं आहे, साईडला ठेवते। आता इथे हे 15 मिनिटं होऊन गेली आहेत। आता जेव्हा आपल्याला वडे बनवायचे आहेत तेव्हाच मीठ टाकायचं। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं पीठ तयार झालं आहे। हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि वडे टाकायचे आहेत। पाहू शकता वडे अगदी तेलावरती टाकल्या टाकल्यास तरंगत आहेत, पीठ परफेक्ट तयार झालं आहे म्हणून। तर आता इथे आपण जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे वडे टाकून घ्यायचे।
तर हे मस्त असे सोनेरी रंगावरती वडे तळून घेतले आहेत, काढून घेते। लगेच आता मी जे आपण हिंग आणि मीठ टाकलेलं आहे या पाण्यामध्ये, तर हे वडे यामध्ये टाकायचे आहेत। आणि 5 ते 10 मिनटं आपण हे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत। तर 10 मिनटं झाल्याच्यानंतर छान असे वडे फुलले आहेत, भरपूर असं पाणी शोषून घेतलं आहे वड्यांनी। तर आता हे यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पाणी असं काढून घ्यायचं। हवं तर लगेच हे दह्यामध्ये बुडवू शकता, पण मी इथे या प्लेटमध्ये काढून घेते वडे। सर्व अशाच पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता छान असे मऊ एकदम झाले आहेत वडे। काढून घेते हे। तर हे सर्व वडे मी ह्यामध्ये काढून घेतले आहे। आता वरती दही टाकायचं आहे, भरपूर असं दही टाकायचं। यावर टाकायचं आहे लाल तिखट, तिखट फक्त कलरसाठी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, थोडंसं अगदी। ही भाजलेले जिऱ्याची पूड आहे, ही मी घरीच बनवलेली जिऱ्या पूड आहे। पाववाटी जिरं घेऊन थोडंसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचं। यावर टाकायची ही आपली चिंच गुळाची चटणी टाकायची आहे। ही पण मी घरीच बनवलेली आहे। हिरवी चटणी टाकू शकता यावरती। तर आता तुम्ही हा पाहू शकता मस्त असे झाले आहेत वडे। तर आपले दही वडे तयार आहेत। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह।